जशी तुमची प्रतिमा आहे जैन माणसामध्ये आहे ना, त्या प्रतिमेतला एक अंश सुद्धा जनतेला दाखवला, तुम्ही अपयशी ठरला। कारण जो जोश जो जोर होता तुमच्या ते संपलेला आहे। आपण कार्यक्रम करताना जो का भान ठेवत होता तो भान गेलेला आहे तुमचा। शाहीर आणि ही चिभरण चिभरण आहे चमार बोला ईर्ष्या भाषा सोडा तुमची। ह्या अशा भाषा अशी भाषा ऐकायला हा पब्लिक या ठिकाणी जमा नाही होत, तर त्याला काहीतरी ह्या कलाकाराकडून अपेक्षा असते आणि तीच अपेक्षा आज पडळकर साहेबांकडे आमच्या अध्यक्ष साहेबांनी दिलेली आहे। ही कला कशी सुधारेल याच्याकडे प्रयत्न करा बुवा। आणि हे सांगण्यामध्ये तुम्ही आज फसलेले आहात म्हणून तुम्हाला सांगतो, सर्वात प्रथम तुम्ही आमच्या गवळणींकडे आलात। आम्ही गवळण काय गायली हे तुम्हाला अजून समजलं नाही बुवा, हे बघायला वेळ लागेल। काय गवळण म्हणते सांगते ऐका। गोकुळामध्ये कृष्ण खेळतो आठव्या अवतारी, हातातली मुरली विकरली त्याच भुवरी, त्या मुरलीला वाचा फुटली उद्धार कर माझा श्रीहरी, तीच मुरली वाहून घेतली खंडेराया तुझ्या दरबारी। मी काय विचारलंय कि ती मुरली भगवान श्रीकृष्णाच्या अगोदर वाजवली कुणी, हे जर शायद तुम्हाला जर समजत नसेल ना तर बाळ्याच्या सोडून द्या। कंदीपुरा कसा खेळायचा असतो ना तो आज ऐक। ज्ञानाच्या भंडारात असावा लागतो पुस्तकांचा मेळा, ज्ञान घेणारा पाहिजे तिथे पक्क्या गुरुचा चेहरा। ज्ञानाचं भांडार हे तुला सांगितलं मी कित्येक वेळा, पण तुला आपला थापाथापीचा उद्योग केला तो तुला होत बरा, असा हा उद्योग करू नको बुवा। मी काय म्हणतोय होतो दौलतीमध्ये आणि ह्या दौलतीमध्ये तुम्ही म्हणताय की ह्या 12-16 दौलती आहेत। हा ग्रुप जो आहे ना आधी माझ्या शक्ती साधना मित्र मंडळ गुरु गणपती घराण्याचा, यातल्या एकाही शायराला बोलायचं तुझं काम नाही। जो काय बोलायचा होता शाहिरात आणि माझ्याजवळ होता आणि मग तो मावशी। काय मावशी तुझं बिघडलं रे, अरे मावशीच्या जी ताकद आहे तुझ्या जर ताकद जर असेल ना तर मावशी बरोबर एक दिवस लढून बघ। मग तुझ्या डोक्यावरती राहतात ती जातात ती समजेल तुझा। अशीच नाही तुझ्या असली अजूनपर्यंत आम्हाला शिकवलं नाही का, आम्हाला लहानाचं मोठं केलं नाही। बोलताना जरा शाहीर भान ठेवा, गुरुवर्यांवर जाऊ नका किंवा आमच्या सवंगड्यावर किंवा साथीदारावर जाऊ नका। तुम्हाला माहिती घाटवाला कशी भासवण ठेवती असं एकाकाचं नाव घेऊ नका, तुम्हाला भिडायचं शाहीर रंगावर भिडा, मधुप्रकाश तयार आहे त्यासाठी। म्हणून काय म्हणतोय जी गवळण गायली होती भारी जो उतरलाय फटफटतो असा एकटाच हात ज्ञानी, आणि म्हणून सांगतो साहेब पहिली तुझी वाजवली कोणी, मग सांग रे कान सगळ्यात पहिली तुझी वाजवली कुणी। दश इंद्रिय सहित काही 36 वळल्या, 12-16 जाती पाण्याला आणि भक्ती रूपाने खळल्या, देह कोकोळी मुरली लादाले अशी ही घुमली अशी ही धोरी, मग सांग रे काना तुझी वाजवली कोणी। 64 घरी जाऊन खाशी तुझा ही दूध, 52 धक्का देऊन हर पलटले शुद्ध, या देहाचा अभ्यास कर, या देहाचा अभ्यास कर आणि देहामध्ये काय काय आहे ते बघ। आता थोडं म्हणतो की टोपी हा नेहमीचा विषय आहे, त्या टोपीचा या टोपीच्या खाली काय घडलंय ना ते सांगशील का जरा। म्हणून काय म्हणतोय नीट सांभाळ बुवा रे टोपीच टोक, नाही तर उघड पडलं तुझं भोग। असं परिस्थिती करून घेऊ नको। हा मावशी आहे ना तर मावशी भारी आहे सगळ्यात, आणि ह्या मावशीलाच घेऊन आम्ही बाजारात जाणार आहोत आणि जात आहोत। दुनिया त्याच पद्धतीने बाजार करते आम्ही त्याच पद्धतीने बाजार करणार आहोत। मावशीला घरात ठेवून बाजार आम्ही नाही करणार, कारण शाणी जंती गवळच आम्हाला पाहिजे आणि तिच्याशिवाय बाजार होत नाही, हे लक्षात ठेवा साहेब। आता तुम्ही जो आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि जो प्रश्नाचं उत्तर देताना काय म्हणता तुम्ही,
कि या अंतरंगामध्ये या अंतरंगामध्ये हा शांत घ्या जरा सगळ्यांकडे जाम आहे या अंतरंगामध्ये ठीक आहे. अरे त्या टोपी विचारलं मला या टोपीच्या खाली काय चढलं ते सांगा ना जरा. जर का ताकद जर असेल तर सांगा जरा. टोपी नुसती टोपी घालून मिरवायचा नसतं शाहीर. मनुष्याच्या अंतकरणात मी जागा जेव्हा मदन घेतो तेव्हा सृजनशीलता नष्ट होते शाहीर. त्यासाठी वासना ही टिपण तुम्हाला दिलेली आहे कारण तुम्ही गडबड करता तुम्हाला कळलाच नाही विषय अजूनपर्यंत. आणि हा मी आज एक नाही आज पाच वर्ष झाली हा विषय सगळ्यांकडे आहे. तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करून या प्रश्नाचं उत्तर द्या शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतोय आता ऐका जरा काय बारे मध्ये सांगतोय ते ऐकून घ्या. शाहीर म्हणतात कि यांच्या नाड्या ठेचतो. जर माझं आव्हान आहे तुला बुवा ह्या गवळणीच्या नाड्या ठेचताना माझं आव्हान आहे तुला कधीही कुठेही जशी तिथं म्हणशील तिथं. कारण ही आधी माझ्या शक्ती आहे गौरव नाही तुझी आई आहे मला तुम्ही तुमच्या मुलीचा उल्लेख केला. परत तीच जर का ना जर बिघडली ना मानाला जर नख लावला ना तर तुमची काय दशा होईल हे लक्षात घ्या. म्हणून बाईला दोष लावताना पावलं पावली विचार करा. कारण ज्या मातेच्या गर्भामधून आपण जन्माला आलो त्या मातेला दोष लावता येणार नाही. किती जरी तो मोठा ज्ञानी पंडित जरी पुरुष झाला तरी भगवान शंकरांनी सुद्धा साक्षात मातीमाय पार्वतीचं पाय धरलेले ते लक्षात घ्या. बुवा त्या भानूसाठी खंडे राहायला धनगरवाड्यात जावं लागलं एवढी ती मान आहे भानू हे लक्षात घ्या. तुम्ही बुवा प्रत्येक बोलावरती आता लक्षात ठेवा. हॅलो या ठिकाणी आमचे मित्र कल्पेश सीतप साहेब या ठिकाणी आले त्यांना शाहीर मानाचा मुजरा. तसेच आमच्या वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथजी मोरे महाराज या ठिकाणी आले त्यांना शाहीर मानाचा मुजरा. धन्यवाद. बुवा बरेच बसून गेले की बोलतात की काय कट मारले काय झालंय माहितीये का मी केस कापायला बसलो होतो माझं लक्ष नव्हता. अहो बघतच आहे विकास बुवा ती मान हल्ल्यावर कट मार आज कापायला होता दुसरा कोण नव्हता समजता. आता काय बोलतो बुवा माझ्या गाण्याकडे लक्ष असू दे. आता टाइम खूप कमी आहे पण एक एक अंतरा होऊ द्या. Oh,
अहो पोता इथून नेल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतोय बुवा, फेटा बांधली ना त्याला अक्कल सगळी बंद झाली. म्हणून काय बोलतोय, अकलेची नया खाली या बुवाच डोकरी काम खोटा बघा हमरका खाली. यांचं नुसतं बोलणं जास्त हो, गाणं कमी पण भाषण जास्त. म्हणून मला काय म्हणायचं बुवा, त्यांनी ताल गायली ना ती सायंकाळी. ही बोलण्याची भरपूर फॅशन आहे त्यांची. उच्च शिक्षित पण इथं आलं अशिक्षित. म्हणून काय म्हणायचंय, अरे लांबोऱ्या बुवा तुझी गेली कहावा, तुझी बंद कर फॅशन. गाण गायाच हित सोडून नको करू तो भाषण, गाण गायाच हित सोडून नको करू तो भाषण. आल्यापासून बघते तर असं मला
टाकलेला होता म्हणून काय बोलतोय, अरे लग्न करायचं असेल तर नुसतं मर्द नको, ती सुंदर नार पाहिजे आणि या मधुप्रकाशी लढाया बुवा तुझ्या सारखे आणखी चार पाहिजे। करा झगडा हा बघतोय नागडा, अहो कस कळेना याला। करा झगडा हा बघतोय नागडा, अहो कस कळेना याला। झालंय आगाव भरपूर आगाव झालाय, वाकडा तिकडा होताय काय। झालंय आगाव कस सांगाव, पागल या कुत्र्याला। झालंय आगाव कस सांगाव, कुत्र्याचा आवाज बंद केला होता ज्याने त्रास दिला होता त्याला, म्हणून तो विषय गायलेला आहे। आता थोडीशी मंडळाची त्यांचा टाइम झालेला आहे, ते सारखे बोलतात आठपा आठपायचं आहे। लांबोरेनाच बोलू संस्था भारी। नमन लोककला संस्था खरी, ख्याती पसरली ही जगभरी। जिद्द एकच घेऊन उरी ध्वजाई फडकविली अंबरी। जिद्द एकच घेऊन उरी ध्वजाई फडकविली अंबरी। जय जय मरे मनोरी ध्वजाई फडकविली अंबरी।
जागी पर कमली अंबरी इतने कस जीवन उरी बजाई पर कमली अंबरी चाहिए।